आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. मराठवाड्यात आतापर्यंत 92.87% सर्वेक्षण पूर्ण, पण संभाजीनगर अजूनही सर्वेक्षणात काही समागे. 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार. राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा निघणार. यात्रेला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ अजंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन 2, 3 आणि 4 फेब्रुवारी दरम्यान भरतनाट्यम, कथ्थक नृत्य तसंच मराठी आणि बॉलिवूड गीतांचा मेळा रंगणार. बीडमध्ये 100वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन. अभिनेते प्रशांत दामले, मोहन जोशी आणि इतर कलाकारांची उपस्थिती. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी बीडमध्ये ग्रंथदिंडी. दिंडीमध्ये अभिनेते प्रशांत दामले, संदीप पाठक यांच्यासह बीड शहरातील शालेय विद्यार्थी आणि स्थानिक कलाकार सहभागी. आणि यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातल्या. रस्ता रुंदीकरणासाठी पुण्यामधल्या बाणेरमध्ये 80 झाडांची कत्तल. औंध आणि बाणेरसह इतर मार्गांवरील झाडंही तोडली जाणार. झाडांची कत्तल टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर. पुण्यातल्या दौंडमध्ये मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय. एसआरपीएफ अधिकाऱ्यांची मराठी शाळेला नोटीस. संबंधित निर्णयाला शाळा प्रशासनाचा विरोध. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.